नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने मटर पनीरची ग्रेव्ही भाजी. तर मग चला मग कृतीकडे वळूयात. तर सर्वप्रथम आपल्याला वाटण्यासाठी जे साहित्य घ्यायचं आहे ते बघून घेऊयात. त्यासाठी मी इथे 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, 2 मोठे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि काजू घेऊन घेतलेले आहेत. ते भिजवलेले काजू आहेत, गरम किंवा गरम पाण्यात ब्लांच करून घ्यायचे. तर आज माझ्याकडे काजू अगदी थोडेसे होते. जर थोडेच काजू असतील तर तुम्ही मगजबी पण घेऊ शकता, आणि मगजबी पण नसेल, काजू पण नसेल, तर थोडेसे बदाम पण ॲड करू शकता. तर माझ्याकडे आज काजू खूप थोडे होते म्हणून मी त्यामध्ये थोडेसे बदाम पण ॲड केलेले आहेत. किंवा थोडे काजू आणि थोडे मगज असे दोन्ही मिळून तुम्ही घेऊ शकता. तर असं हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे आता ही रेडीमेड आलं लसूणची पेस्ट आहे म्हणून मी ती फोडणीमध्ये ज्यावेळेस आपण वाटण परतो त्यावेळेस मी ॲड करणार आहे. जर कधी आपल्याकडे रेडीमेड ही पेस्ट नसेल तर ह्या वाटणामध्येच आलं आणि लसूण पण ॲड करायचे आणि एकत्र वाटून घ्यायचे. तर आता वाटण आपलं हे वाटून तयार झालेलं आहे. छानपैकी बारीक फाईन पेस्ट केलेली आहे. तर आता एका बाजूला मी कढाईमध्ये एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ती छानपैकी भाजून घ्यायची आहे. म्हणजे वरून जेव्हा ग्रेव्ही आपली तयार होत असते त्यावेळेस ही वरून थोडीशी हातावर रगडून आणि त्यात घालायची असते. तर आता वाटणही वाटून तयार आहे. आता आपण छानपैकी भाजी बनवायला घेऊया. तर मी इथे 3 ते 4 मोठे चमचे तेल घेऊन घेतलेलं आहे कढईमध्ये, आणि त्यामध्ये बटर असेल तर बटर टाका, नाही तर फक्त हे 2 चमचे आपले देशी घी शुद्ध तूप म्हणजे गावरान तूप टाकायचं. बस 2 चमचे, जास्त नाही टाकायचे. आणि हे काही खडे मसाले घेतलेत, त्यात 2 तेजपान, 1 चमचाभर जिरे, 4 हिरवे वेलदोडे, 10 ते 12 काळी मिरी, 7-8 लवंग आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा. तर हे सगळे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे हे असे. आणि छान मसाले तळतळले की त्यामध्ये ही ग्रेव्ही टाकून घ्यायची. काळजीपूर्वक टाका. तेल आपण तापलेले आहे, ग्रेव्ही टाकताना भाताला वाफ बसण्याची शक्यता असते. छान पद्धतीने ते मसाले तेल फुटेपर्यंत आता हे वाटण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा, कारण मोठा गॅस केला तर तो मसाला सगळीकडे असा उडतो, सगळा गॅस वगैरे सगळीकडे ते खराब होतो गॅस पण. आणि जर जास्त उडत असेल तर मग त्यावर आपण ताट झाकून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही कुठेच उडणार नाही. वाटण वाटताना आपण त्यामध्ये आलं लसूण टाकलेलं नव्हतं, आता माझ्याकडे पेस्ट तयार होती. तर आता आपण 1 ते 1.5 चमचा यामध्ये पेस्ट टाकून छानपैकी मिक्स करून ते सगळं एकत्र वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवायचं. तर आता आपली ग्रेव्ही बघा किती छान पद्धतीने भाजली गेलेली आहे. सर्व बाजूने कसे छान तेल सुटलेलं आहे. तर 10-1 मिनटं तरी लागतात ही ग्रेव्ही पूर्णपणे तेलामध्ये फ्राय व्हायला. आणि आता त्यामध्ये आता आपण जे काही मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये
ही 2 चमचे धना पावडर, जवळजवळ 1.5 चमचा, 1.5 मोठा चमचा मी हा घरगुती आपला गरम मसाला घेतलेला आहे, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा छोटा चमचा हळद, हे मसाले आपण यात घालून घेऊ आणि हे मसाले पण आता छानपैकी मिक्स करून भाजून घ्यायचे, त्यामध्ये फ्राई करून घ्यायचे, अगदी तेल सुटेपर्यंत फ्राई करायचे ते पण। तर आता पावडर मसाले घालून आपल्याला 1 मिनिट झालेला आहे, 1 मिनिट भर आपण ते छान परतून घेतलेले आहे, तर त्यामध्ये आता आपण हे जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं ते धुवून आणि आता हा मसाला नीट व्यवस्थितपणे परतवून एकजीव करायचा आणि याला छान तेल सुटू द्यायचं, त्यानंतर आपण यामध्ये पनीर आणि मटर टाकून घेऊ। तर आता त्यामध्ये आपण हे 2 चमचे दही हे पण त्यामध्ये घालून घ्यायचे, दही तुम्हाला आवडत असलं तर टाका, नसलं टाकलं तरी चालतं, पण दह्यामुळे या ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते। आता छान ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायची आहे। तर आता ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तर त्यामध्ये आता आपण हे एक बाउल भरून मटार घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आणि मिक्स करायचे। आणि हे जवळजवळ 200 ग्रॅम पनीर आहे, पनीर तुमच्या मनावर, तुम्ही 250 ग्रॅम घ्या, 1/2 किलो घ्या, तुम्हाला जसं जितकं आवडत असेल त्या पद्धतीने, आणि तेही यामध्ये टाकून घ्यायचे आहे। पनीरचे तुकडे तुम्ही मनावर लहान मोठे करू शकता तुमच्या मनावर, अगदी अलगद हाताने ते मिक्स करायचे। हे मलाई पनीर आहे त्यामुळे याचा लगेच असा चुरा होतो, छान पद्धतीने मिक्स करायचे हळूवारपणे। तर आता छान अलगद हाताने आपण हे मिक्स करून घेतलेले आहे मटर पनीर मसाल्यामध्ये, आता त्यामध्ये आपण पाणी घालूयात। आता ग्रेव्ही कितपत घट्ट पातळ असायला हवी ती तुमच्या मनावर, पण अगदी रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल ती थोडीशी अशी घट्टच असते, खूप अशी पातळसर नसते, तर त्याच पद्धतीने आज आपण ही भाजी बनवतो आहे। त्यामुळे पाणी अगदी आपण फक्त एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण मटार शिजून ती अशी थोडी घट्ट होईल शिजत शिजत, इतपत आपल्याला घट्ट ठेवायची आहे। आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, आणि आता त्यामध्ये आपण हा जो किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमचा भरून, तर तो आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान पद्धतीने मिक्स करायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे, छान सर्व बाजूने हा मसाला मिक्स करायचा आणि जी कसुरी मेथी आपण थोडी भाजून घेतली होती ती अशी हातावर घेऊन अशी रगडून त्यामध्ये टाकून घ्यायची आहे, असं त्याचा थोडा अलगद चुरा करून घ्यायचा आणि छान टाकून घ्यायची आणि अशी
मिक्स करून घ्यायची. आणि आता गॅस कमीच ठेवायचा, कमी गॅसवर त्याला उकळी येऊ द्यायची. आणि त्यावर थोडंसं वरच्यावर अलगद असे ताट ठेवून घ्यायचे, अर्धवटच ठेवायचं आहे ते ताट, गॅस कमी ठेवायचा. आणि अगदी 7 ते 8 मिनटं होऊ द्यायची, म्हणजे वटाणे पण त्यामध्ये शिजून होतील आणि पनीरमध्ये पण सगळे मसाले ॲड होतील. 7 ते 8 मिनटानंतर आपण बघूयात. तर आता आपली भाजी एकदम रेडी आहे, मटार पण छान शिजले आहे, ग्रेव्ही पण छान झाली आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अगदी भातासोबत, चपातीसोबत किंवा नान, रोटी तुम्ही कशाबरोबर खाणार. तर आता भाजी रेडी आहे, त्यावर छानपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सर्विंग बाउलमध्ये आपण ती सर्व करून घ्यायची. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही डिश, मटर पनीरची ग्रेव्ही भाजी? तर तुम्हीही बनवून बघा, तुम्हाला नक्की नक्की आवडेल. आणि कमेंट्सद्वारे तुम्ही तुमचे मत मला सांगा, तुम्हाला कितपत आवडली ते. तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.